नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ्यपुस्तकातील पाठ म्हणजेच धडे पद्य पद्यातील ज्या कविता आहेत पद्य विभागातील त्या सुद्धा आपण त्यांचा भावार्थ आणि पाठांचा आशय व अर्थ या ऑनलाइन तासिका आपण पाहिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला कृतीपत्रिकेच्या दृष्टीने कृतीपत्रिकेच्या स्वरूपातील आराखड्यातील असलेल्या विविध प्रश्नावली ज्या आहेत ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृती आपल्याला कशा सोडवावं लागतील याविषयीचं स्पष्टीकरण याविषयीची चर्चा आज आपण या ऑनलाइन तासामध्ये करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कृतीपत्रिकेमध्ये पठित पद्यामधील ज्या प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये आणि अ 2 मध्ये अ 1 आणि अ 2 अशा दोन कृती दोन कवितेवर असतात, त्या कृती सोडून त्या दोन कविता सोडून उरलेल्या राहिलेल्या कवितांमधून प्रश्न 2 आ मधील 1 बीट मध्ये जो जी कृती विचारली जाते ती मुद्द्याच्या आधारे कृती करा। आता मुद्द्यांच्या आधारे कृती करा म्हटल्यानंतर आपल्याला त्या कवितेचा पूर्ण भावार्थ, कवितेचे कवी कोण आहेत, कविता कुठल्या कविता संग्रहामधून घेतलेली आहे या गोष्टी सर्व माहीत असल्या पाहिजे। आणि ही जी कृती असते ती 4 गुणांसाठी दिलेली असते हे लक्षात घ्या। खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 2 दिलेल्या कवितांची नावं असतील, तिथे 2 कवितांची नावं दिलेली असतील, पैकी एका कवितेवरची ही कृती आपल्याला सोडवायची, ती कृती 4 गुणांसाठी असते। म्हणजेच हे एक प्रकारचं रसग्रहण कृती आहे। फक्त रसग्रहण करा हे त्या 3 मुद्द्यांच्या आधारे ते वेगळं आणि हे मुद्द्यांच्या आधारे कृती करून रसग्रहण करायचंय। तर आज आपल्याला यामधील या आजच्या ऑनलाइन तासामध्ये आपण आता पाहणार आहोत की त्याची विभागणी कशी दिलेली आहे। प्रस्तुत कवितेचे कवी तिथे ज्या 2 कविता दिलेल्या असतील त्या 2 कवितांमधील 1 कविता निवडायची आपण, आणि तो जो पहिला मुद्दा दिलेला आहे तो आहे 1 गुणांसाठी प्रस्तुत कवीचे कवितेचे कवी किंवा ज्या कवयित्री असतील त्यांचं फक्त नाव लिहायचं, 1 गुण मिळेल आपल्याला। दुसरा कृती दिलेली असेल, दुसरा मुद्दा दिलेला असेल कवितेचा विषय, कुठल्या विषय त्या कवितेच्या मध्ये मांडलेला आहे, म्हणजेच त्यासाठी तुम्हाला कवितेचा भावार्थ आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजेच अगोदर झालेले आपले ऑनलाइन तास पाहणं खूप गरजेचं आहे, मग तुम्हाला ही कृती सोडवता येईल। 3 नंबरचा तो सुद्धा 1 गुणांसाठी आहे, तर तो आहे कवितेतील शब्दांचा अर्थ। काही असे शब्द असतात की त्या शब्दांना विशिष्ट अर्थ त्या कवितेमध्ये दिलेला असतो आणि कवितेतून मिळणारा संदेश, कुठला संदेश मिळालेला आहे तो त्या कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेमध्ये दडलेला असतो, म्हणून तो आपल्याला केव्हा माहित होईल, जेव्हा आपण कविता पूर्ण कवितेचा जो अगोदर शिकवलेला ऑनलाइन तास आहे तो आपण अभ्यासल्यानंतर। तर जर आपण तो तास पाहिलेला नसेल तर हा तास पाहण्याच्या अगोदर, ऑनलाइन तास पाहण्याच्या अगोदर तो ऑनलाइन तास पहा त्या कवितेवरचा, सदर कवितेवरचा, तेव्हा आपल्याला सहज त्या कवितेतून मिळणारा संदेश लिहिता येईल। त्यानंतर तो सुद्धा 1 गुणांसाठी असतो, त्यानंतर 2 गुणांसाठी असतात, 4 ते 8 यामधले प्रत्येकी 2 गुणांसाठी
दोन विचारले जातात आणि वरचे दोन विचारले जातात प्रत्येकी एक गुणांसाठी। असे एकूण चार गुण आपल्याला या कृतीमधून मिळतात हे लक्षात ठेवा। त्यानंतर असाही विचारला जाऊ शकतो की कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कुठली आहेत। भाषिक वैशिष्ट्ये आपण जेव्हा कल्पनेत कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि तिचा भावार्थ सांगितलेला असतो तेव्हा तिची भाषिक वैशिष्ट्ये आपण सांगितलेली असतात कवितेची। कवितेतून व्यक्त कुठला विचार झालेला आहे तो सुद्धा सांगितलेला आहे की त्या कवितेमधून हा विचार स्पष्ट झालेला आहे। कवितेतील ओळीचा सरळ अर्थ कुठला आहे तो आपण पाहणार आहोत। कविता आवडली की नाही आवडली, तुम्हाला आवडली असेल तर ती का आवडली त्याचं कारण लिहायचं आहे। जर आवडली नाही तर का नाही आवडली त्याचं कारण पण लिहायचं, ते सुद्धा दोन गुणांसाठी असतो। अशी ही कृती आपल्याला आली पाहिजे। पहा वरील आठ कृतीपैकी कृती पत्रिकेत एक एक गुणांच्या दोन कृती आणि दोन गुणांच्या कोणतीही एक कृती अशा एकूण किंवा दोन गुणांच्या दोन कृती विचारल्या जातील। अशा एकूण चार गुणांसाठी ही मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हे तुम्हाला दिलं जाईल। आता आपण इथे आजच्याला आश्वासक चित्र या कवितेची कृती आपण सोडवणार आहोत, तिच्या सर्व कृती आपण सोडून घेणार आहोत। तर सुरुवातीला पाहूया आश्वासक चित्र। आता उत्तर कसं लिहायचंय ते ती कृती पहा। एक नंबर, प्रस्तुत कवितेच्या कवयित्री कोण आहेत? तर प्रस्तुत कवितेच्या कवयित्री, आज तुम्हाला जेव्हा बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा कृती सोडवल्या जातील तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायची की पहिलं लिहायचंय प्रस्तुत कवितेच्या कवयित्री, मग त्याच्या समोर तुम्हाला लिहायची त्यांची कवयित्री नीरजा, कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता। आश्वासक चित्रामध्ये स्त्री आणि पुरुष समानता दिलेला आहे। आता हा पाहण्यासाठी किंवा हा आठवण्यासाठी तुम्हाला आश्वासक चित्र जी कविता ऑनलाईन तास आपण घेतलेला आहे तो अगोदर पाहावा लागेल त्याच्यामध्ये कुठला विषय मांडलेला आहे। जर तुम्ही तो पाहिलेला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की त्याच्यामध्ये विषय कोणता आहे। आता त्याच्यामध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यांचे अर्थ सुद्धा तुम्हाला आठवले पाहिजे। काही जे शब्द असतात जसे की तिथे दिलेले कसब, कसब कौशल्य, घर सदन वापरलेले, आभाळ आकाश, आश्चर्य नवल, असे काही चार पाच शब्दांचे अर्थ आणि ते शब्द तुम्हाला जर आठवले याचा अर्थ तुम्हाला ती कविता पूर्ण तोंडपाठ आहे तिच्यातल्या आशयासह भावार्थासह असा हे एक एक गुणांना कृती विचारल्या जातात। किंवा मग याच्यातल्या काही विचारतात, कुठल्याही याच्यातल्या दोन कृती किंवा तीन कृती विचारल्या जातात हे लक्षात ठेवा। ह्या आपण एकूण ज्या दिलेल्या आहेत त्या आठची आठचा आज आपण अभ्यास करणार आहोत। चौथी दिलेली कृती आहे पा कवितेतून मिळणारा संदेश, हा चौथा मुद्दा दिलेला आहे। कवितेतून कुठला संदेश मिळालेला आहे? आश्वासक चित्र या कवितेतून। आजपर्यंत आपल्याला स्त्रियांना दुय्यम स्थान म्हणून वागत आलेलो आहेत हे आता खूप झालं, आता हे थांबलं पाहिजे। येणारा काळ हा स्त्री पुरुष समानतेचा काळ आहे आणि त्या काळाला साजेशे जीवन जगण्यासाठी आपल्याला आता स्त्री पुरुष समानतेचे तत्व अंगीकारावे लागणार आहे। हा त्याच्यामधून मिळणारा संदेश आहे सर्वांसाठी। त्यानंतर पुढचा पाचवा मुद्दा दिलेला आहे कवितेची भाषिक वैशिष्ट्य। सदर आश्वासक चित्र या कवितेमध्ये पहा, ही मुक्त छंदातली कविता आहे। छंद पण आता छंद हे सर्व रोत्त आपण शिकवलेलं आहे पहा। मुक्त छंदामुळे दैनंदिन व्यवहारातली भाषा कवितेत वापरल्या गेलेली। जेव्हा मुक्त छंदामध्ये कुठलंही काव्य असतं तेव्हा त्याला कुठलेही बंधनं नसतात, किती अक्षर किंवा किती अक्षरावर येती, किती अक्षरावर येती भंग हे वगैरे काहीही नसतं, गण वगैरे काही पाडलेलं। मुक्त छंदामध्ये लिहिलेली कविता ही मुक्त असते, नावातच तिच्या रोत्त आलेला आहे। साध्या विधानातून कवयित्री खोलवरचे विचार मांडतात। लहान मुलांच्या खेळांचे चित्रण हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे। या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा फार मोठा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो। हातात हात असेल या वाक्यखंडातून कवितेतील मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील सामंजस्य प्रत्येकारकतेने इथं प्रकट होताना दिसते। हात हातात असणे, एक शब्दामध्ये
त्यांच्या समानतेचे खूप काही मोठा अर्थ त्या एका ओळीमध्ये लपलेला आहे, तो आपल्या लक्षात आला पाहिजे, हे भाषिक वैशिष्ट्य तिथे मांडलेलं आहे. त्यानंतर सहावा मुद्दा जो येऊ शकतो, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कुठला विचार व्यक्त झालेला आहे त्या कवितेमध्ये. सदर आश्वासक चित्र कवितेमध्ये पापुढे काय लिहायचं आहे, अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री पुरुष समानता अंगीकारलेली नाही, हे निराशाजनक आहे, परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचा असणार आहे, म्हणून सर्वांनी स्त्री पुरुष समानतेचं तत्व आतापासून मान्य करून ते अंगीकारलं पाहिजे, असा विचार या कवितेमधून मांडलेला आहे. सातवा मुद्दा पुढे दिलेला आहे, पा कवितेतील ओळीचा सरळ अर्थ, कुठला सरळ अर्थ व्यक्त होतो, पा हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवणारांच घर सांभाळलं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. या ओळीतील सरळ अर्थ सांगा, असा पण एक मुद्दा येऊ शकतो, तोही दोन गुणांना, पा तापलेल्या उन्हाच्या सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल, हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामही करेल शिकेल, हे सांगण्याचा प्रयत्न या ज्या वरच्या ओळी दिलेल्या आहेत कवितेतील त्यांचा अर्थ होतो. आणि आठवा जो मुद्दा दिलेला आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडली आहे, ही आजची आमच्या पिढीची कविता आहे. आता मला आवडली, एखादा म्हणेल मला ही आवडली नाही, मग तिथे काय लिहावं लागेल, ही कविता मला आवडली नाही कारण आज अशी परिस्थिती आहे की स्त्री पुरुष समानता ही घडूनच गेलेली आहे, आता जाणवतच नाही, तेव्हा ती ना आवडली, ना आवडलीचं कारण लिहावं लागेल. इथे आवडली हे कारण लिहिलंय, तुम्ही आवडली लिहू शकता, ना आवडली पण लिहू शकता, याचं सर्वस्वी स्वातंत्र्य तुम्हाला आहे, हे लक्षात ठेवा. या कृतीमध्ये कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारण ही तुम्ही लिहायची, का तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही ती. आता इथे मी दिलंय की ही कविता मला खूप आवडली, ही आजची आमच्या पिढीची कविता आहे, आमच्या मनातला भाव आमचे विचार कवितेतून व्यक्त झालेले आहेत, आम्ही आपसात वागतो तेव्हा मुलगा मुलगी असा भेद आमच्या मनात नसतो, श्रेष्ठ कनिष्ठ न बाळगता आम्ही वावरत असतो, आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते असं मला वाटतं, म्हणून मला ही कविता आवडली. आता एखादा विद्यार्थी लिहिताना म्हणेल मला नाही आवडली ही कविता, मग तो लिहू शकतो की ही कविता मला अजिबात आवडली नाही, पण त्याचं कारण त्याला लिहावं लागेल असं, की का नाही आवडली. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण आजच्या ह्या ऑनलाईन तासामध्ये ही जी कृती आणि या कृतीचे जे आठ मुद्दे अभ्यासलेले आहेत, अलग लक्षात, हे आठ मुद्दे आपल्या लक्षात आले पाहिजेत, लक्षात घ्या. या आठ मुद्द्यातील कुठलेही तीन किंवा चार मुद्दे, हे लक्षात ठेवा की कुठलेही तीन, दोन, तीन किंवा चार एवढेच मुद्दे येतील त्या कवितेविषयीचे, या आठ पैकी दोन किंवा तीन किंवा चार मुद्द्यांवर आपल्याला लिहिता आलं म्हणजे चार गुण आपल्याला मिळालेच समजा. आणि आज आपण ही जी आश्वासक चित्र ही कविता घेतलेली आहे, हिच्यावरची ही कृती सोडवली, ही निश्चितच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. ही पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या, ही कृती सोडवा आणि कृती व्यवस्थित पूर्ण हा ऑनलाईन तासिका पहा व्हिडिओ, आणि पाहिल्यानंतर निश्चितच तुम्हाला हिच्यावर जर कृती आली तर तुम्हाला ही मुद्द्यांच्या आधारेची कृती तुम्हाला पूर्णपणे सोडून चार गुण तुम्हाला निश्चितच मिळतील. तुम्ही सर्वांनी हा ऑनलाईन तासिका पाहिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स द्या. धन्यवाद.